शिवाजी महाराज माफी मागणार आहेत. या पद्धतीनं असं निव्वळ बाष्पळ विधान हे करतात हे किती गंभीर आहे अध्यक्ष महोदय. आणि हे बहुतेक जण ह्या कानाने ऐकतात त्या कानाने सोडतात. तुम्हाला राग कसा येत नाही? इतिहासच अक्षरशः तोडून मोडून काम चाललेले. अरे तुमची सटकत कशी नाही? सटकले पाहिजे अध्यक्ष महोदय. एक एक जण बोलता बोलता असं का बोलत जातात? मी खूपदा सांगतो की माझ्याकडनं पण मी कबूल करतो सभागृहात. एकदा 10-12 वर्षापूर्वी असंच बोलताना एक चूक झाली, अशी किंमत मोजली काय सांगू तुम्हाला. आता त्यापासून भाषण असलं की दादा मनाला दुसऱ्या सांगतो. चुकायचं नाही बरं का? चुकायचं नाही, वेगळा शब्द येऊन द्यायचा नाही. गुलाबराव तुम्ही पण लक्षात ठेवा, कारण तुम्ही पण असा पट्टीत रंगात आला की जीत चढत जातो आवाज की एखाद्या वेळेस व्हाल अडचणीत. मग बरोबर आहे, मग सांगतो ना बाबा. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, महिला आणि बाल कल्याण मंत्री महोदय हे ह्याच्यात ते पण मागे नाही राहिले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं पण शिवाजीराजे त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटले. शिंदेंना देखील रोखण्याचा प्रयत्न झाला पण शिंदेही महाराष्ट्राबाहेर पडले. असं किल्ले प्रतापगडाच्या कार्यक्रमात ही मुक्ताफळ. अरे कुठं ते, कुठं हे, कशा पद्धतीनं, ह्याच्याबद्दल काय हे वरिष्ठ यांचे कोणी विचारतात की नाही बाबा काय? पहिल्यांदाच मंगलप्रसाद लोढा मंत्री झालेले, आता एवढं मंत्री झाले असताना मुख्यमंत्र्यांना बरं वाटण्याकरता काय बोलावं? शिवाजी महाराज आणि हे अध्यक्ष महोदय, त्याच्यात तर एकानी करच केला. पूर्वी आमच्याकडे होते ते आमदार, आमदार नाही झाले, परंतु त्यांनी तर एक जावई शोधच लावला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. आता त्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते? अरे शेमड्या पोराला विचारलं तरी ते सांगतो की त्यांचा जन्म जुन्नर तालुक्यात शिवनेरीला झाला. कशाला त्या ठिकाणी त्यांचं एवढं तुमचं कर्तृत्व पाजळण्याचा प्रयत्न करता? अध्यक्ष महोदय, आपण सगळेजण राज्याचे लोकप्रतिनिधी आहे, आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास जर माहिती नसेल तर जरा वेळ काढा, तो इतिहासाची माहिती घ्या. आणि जे माहिती नसेल ते बोलू नका ना भवनराव. सगळं माहिती असतं का? आईच्या पोटात ना कुणी शिकून येत नाही. जे माहिती नसेल तिथं झाकली मुठ सव्वा लाखाची, नंतर बोलायचं. हे कुणी सांगितलं नाही ते उद्योग करायला? अध्यक्ष महोदय, त्या विधान परिषदेचे एक आमदारांनी तर कळसच केला. ती तर काय म्हणतोय, अफजल खाननं शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढला. काय आता त्याला म्हणावं, शिवाजी महाराजांचा कोथळा काय? म्हणजे झालं चुकून कसं होत? वा वा वा, अरे शंभूराज देसाई समर्थन करता. अध्यक्ष महोदय, भाजपचे एक प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, भास्करराव बसा, करच त्यांनी केला. छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळाला माफी मागितली. अरे काय ह्याला जनाची नाही मनाची, काय निर्लज्जाचा कळस आहे. शिवाजी महाराज माफी मागणार आहेत या पद्धतीनं असं निव्वळ बाष्पळ विधान हे करतात हे किती गंभीर आहे अध्यक्ष महोदय. आणि हे बहुतेक जण ह्या कानाने ऐकतात त्या कानाने सोडतात. तुम्हाला राग कसा येत नाही? इतिहासच अक्षरशः तोडून मोडून काम चाललेले. अरे तुमची सटकत कशी नाही? सटकले पाहिजे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. एवढंच नाही तर हे राज्यात काय चाललंय, सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी एवढ्या महापुरुषांचा अपमान होऊन सुद्धा गप्प आहेत. तुम्ही जर गंभीर दखल ह्याची घेतली नाही तर अशा प्रकारे या राज्यात महापुरुषांचा अपमान झाला नसता. अध्यक्ष महोदय, गंभीर प्रकरण आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, आमच्या बाजूच्या काही लोकांनी चुका केल्या असल्या तर तेही चुकीच आहे, त्याचं मी समर्थन करणार नाही. जर राष्ट्रवादीचं कोणी बोललेलं असेल तर मी किंवा जयंतरावांनी किंवा साहेबांनी त्यांना खडसावलं पाहिजे.
इतर कुणाच्या बद्दल झालेलं असेल तिथल्या वरिष्ठांनी त्यांना खर्चावलं पाहिजे. हे खपूनच घेता का म्हणे अध्यक्ष महोदय? जर मी एकच इशारा देतो या निमित्तानं, यापुढे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय कोणत्याही महापुरुषाचा अपमान सहन केला जाणार नाही अशा पद्धतीने, आणि ते कृती करा. चुकणारा कुणी असू त्याला जरा त्याच्यामध्ये कायद्याचा बडगा दाखवून हे नको त्या निष्पाप लोकांना जेलमध्ये टाकण्यापेक्षा ही असली टाका ना तिथं जेलमध्ये.